MNGL कडून पुणेकरांच्या झालेल्या फसवणुकी विरोधात ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पाइपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याकरिता सन 2012-13 दरम्यान आगाऊ रक्कम घेऊनही कोथरूडमधील अनेक ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार ग्राहकांनी पाठपुरावा करून देखील कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्राहक संरक्षण संस्था आणि ग्राहक आंदोलन करणार आहेत. नतावाडीमधील PMPML बस डेपो व्यापारी संकुल येथील MNGL कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता चूल पेटवा आंदोलन करण्यात येईल अशी माहिती ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे यांनी दिली. यावेळी सुभाष आमले, जितेंद्र घोष, सुरेखा होले, अर्चना भोसले, मनीषा बोरसे, पुष्पलता पाटील, दत्तात्रय पवार आणि ग्राहक उपस्थित होते. MNGL ने कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश अपार्टमेंटमधील नागरिकांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2013 दरम्यान प्रत्येकी 5,500 रुपये जमा केले होते. त्याबाबत कंपनीकडून फॉर्म भरून रितसर पावत्या देखील देण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर पुणे महापालिकेकडून रस्ता खोदाईकरता परवानगी मिळत नसल्याचे कारण देत कंपनीने गेल्या 2.5 वर्षांपासून आजपर्यंत गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली. आजही ग्राहकांना याबाबत उडवाउडीची उत्तरे मिळत असून गॅस पुरवठा झालेला नाही. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, शेकडो ग्राहकांची गेल्या 2.5 वर्षांपासून फसवणूक होत असून त्यांना त्वरित पुरवठा मिळायला हवी. MNGL च्या ढिसाळ कारभाराबाबत महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देणार असून कंपनीच्या परवानग्या काढून घ्याव्या, तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना भविष्यात परवानगी देऊ नये अशी मागणी करणार आहोत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक सुरू असून या अडचणींसंदर्भात ग्राहकांनी 020-2433-9555 या क्रमांकावर मदतीकरता संपर्क साधावा. सुभाष आमले म्हणाले, कोथरूडमध्ये प्रत्येक इमारतीवर व सदनिकांमध्ये गॅस पाईपलाईन आणि मीटर बसविण्यात आले आहेत, परंतु रस्त्यावरून मुख्य जोडणी झाली नाही. प्रत्यक्षात कंपनीने महापालिकेकडून रस्ता खोदायची परवानगी घेऊन मगच ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने आमची फसवणूक झाली आहे. तरी आम्हाला त्वरित गॅस पुरवठा मिळावा, अन्यथा यापुढेही आंदोलन सुरू राहील, असा इशारा आमले यांनी यावेळी दिला. सध्या बघितलं तर पुणे शहरामध्ये सर्वत्रच खोदकाम वगैरे चालले, तर प्रश्न असा पडतो की आत्ता कसं काय खोदकाम करतात. तर आपण जर पाहिलं तर ते रिलायन्स, MNGL आणि इतर गॅस कंपन्यांच्या वतीने ते खोदकाम चालू आहे. तर आमच्याकडे ह्या काही ग्राहकांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार केली, आम्ही त्या MNGL च्या लोकांना बोलून घेतलं, तर ते आमच्या असं निदर्शनास आलं की त्यांनी पैसे गोळा करतात, म्हणजे ते आधी पैसे गोळा करतात की त्यांच्याकडे सफिशियंट या सोसायटीमध्ये जर का व्यवस्थित जास्त त्यांना संख्या मिळाली तर ते पुढं मग कारवाई करतात. तर ह्या केसमध्ये असं झालेलं आहे की त्यांनी पैसे गोळा केले आणि त्यांनी परवानगी, म्हणजे यांनी 3 वर्षापूर्वी पैसे भरले आणि ते आत्ता कारण देत आहेत की रस्ता इथं जो झालेला आहे तो रस्ता खोदता येणार आहे, त्याची लाईट काहीतरी महानगरपालिकेचा नियम आहे, तर 5 वर्ष तो रस्ता खोदता आहे, ते त्याला लाईट दिलेली आहे 5 वर्षाची, 5 वर्षाने ते काम पूर्ण करत आहे, त्यांना खोदता येईल. परंतु तिथला जो रस्ता आहे तो 2 वर्षापूर्वी झालेला आहे आणि यांचा प्रश्न आहे तो 3 वर्षापासून आहे. म्हणजे एक त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केल्यानंतर पण वर्षभरात ते करू शकत होते, त्यामुळे त्यांनी ते केलेलं नाही आहे, तर इथं त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि त्याचा सगळा त्रास हा ग्राहकांना होतो. तर आमची ग्राहकांना असे आव्हान आहे की त्यांनी जर का कोणी असे MNGL कोणत्याही कंपनीचं जर काही घेत असतात तर त्यांच्या परवानग्या पहिल्या तपासाव्यात की यांना परवानगी आहे का, नाही तर त्यांचं सुद्धा या ग्राहकांसारखंच प्रश्न प्रलंबित राहील. तर आम्ही हे आंदोलन घ्यायचं हे केलेलं आहे. 28 तारखेला आम्ही त्यांच्या ऑफिससमोर चूल पेटवून आंदोलन करणार आहे की लोकांना देखील, त्यांना अधिकाऱ्यांना देखील कळावं की लोकांच्या घरामध्ये त्यांनी कीट बसवले. आज त्यांच्या लोक हसू होते की घरात कीट आहे परंतु त्यांना सिलेंडर घेऊन कामकाज करायला लागते. तर आमचं ग्राहकांना देखील आव्हान आहे, असं जर का कुणाचं काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी आमच्या 2443-9555 या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद. नॅशनल गॅस कंपनीने 2012 आमच्याकडनं पावत्या करून घेतल्या, जी वसूल करून घेतली. अद्याप त्यांनी 4 वर्ष झाले, आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं गॅस कनेक्शन दिलेलं नाही आहे. फक्त आम्ही जर विचारायला गेलो तर उडवाउडवीची उत्तरं दिल्या जातात आणि महिलांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. आज आम्ही 5,500 रुपये भरले आहोत. 5,500 रुपये भरून 3 ते 4 वर्ष झाले, तरी आम्हाला लवकरात लवकर
त्यांनी गॅस कनेक्शन पुरवावं, आणि आम्ही जर विचारायला गेलो तर ते सांगतात आम्हाला गव्हर्नमेंटने पाईप खोदायला रोड खोदायला परमिशन दिलेलं नाही आहे, तर ह्यांची जबाबदारी पूर्वी कंपनीची जबाबदारी काय राहील? सुरुवातीला त्यांनी गव्हर्नमेंटची मान्यता घेऊनच ग्राहकांच्या पावत्या करून त्यांना गॅस कनेक्शन द्यायला पाहिजे, पण त्यांनी तसं न करता ग्राहकांच्या पहिल्यावर रिसेट करत पावत्या करून घेतल्या आणि ग्राहकांची फसवणूक केली. तर आम्हाला आत्ता फक्त आम्ही 28 तारखेपर्यंत वाट बघतो आहे. 28 तारखेला आम्ही ग्राहक संरक्षण आपला ग्राहक संरक्षणच्या वतीने या MNGN च्या ऑफिसला लतावाडीच्या ऑफिसमध्ये जाऊन चूल पेटवा आंदोलन करणार आहोत. आमच्याबरोबर सगळ्या महिला असतील आणि सगळे ग्राहक असतील आणि ग्राहक संरक्षणचे सर्व पदाधिकारी तिथं आंदोलनाला उपस्थित राहतील आणि तिथं तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची दक्षता त्यांनी घेऊन लवकरात लवकर आम्ही हे शाब्दिकपणाने सांगतोय उद्या आम्हाला कृती करायला लागेल. त्यांनी जर 28 तारखेला नाही दिलं तर आम्ही कृती करून त्यांना आमचा जाब